काल जालन्यामध्ये घडलेल्या प्रकाराचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो, कारण ज्या पद्धतीने त्या लोकांवर लाठीचार केलेला आहे ती अतिशय वाईट ही आहे. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी सगळ्या समाजाला भडकवलं आणि प्रत्येकाला आरक्षण देऊ, हे देऊ, ते देऊ, तुम्हाला ह्याच्यात घेऊ, तुम्हाला ओबीसी देऊ, असे सगळ्या समाजाला भडकवलं आणि प्रत्यक्षात सत्ता मिळाल्यानंतर त्यांची ती पूर्तता त्यांना करता आली नाही आणि त्याच्यातलंच हा एक प्रकार आहे. आजसुद्धा परत भाजपची सत्ता खरं तर राज्यात आहे, देशात आहे, त्यांना हे प्रश्न सॉल्व करणं सोपं आहे, परंतु त्यांना हे कसलेही प्रश्न सोडवायचे नाही आहेत. फक्त लोकांच्या मतासाठी उपयोग करून घ्यायचा आहे आणि त्यातलाच हा प्रकार आहे. आपण बघतोय गेली 6 महिने झाले, ईडीचा हे असेल किंवा कुणाला तरी हिंदुत्ववादी भडकून बोलायचं लावलं असेल, महात्मा गांधीसारख्या राष्ट्रपित्यांवरसुद्धा आरोप करण्यापासून ते देशाच्या पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूपर्यंत ह्यांनी सगळे आरोप लावून वेगवेगळ्या पद्धतीने देशामध्ये जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं. ही ब्रिटिशाची अवलाद आहे, ब्रिटिशाची अवलाद ब्रिटिशाचीच हिस्ट्री पुढं कंटिन्यू करते असं सध्या दिसून येतं. एकीकडे कार नाही आहे ना, ह्याच्या आधीसुद्धा तुम्ही बघितल्या प्रत्येक वेळी त्यांचं फक्त लोकालोकात भांडणं लावणे आणि आपली पोळी भाजून घेणे हा प्रकार गेली ते सत्तेवर आल्यापासूनच चालू आहे. त्यामुळे आता लोक शाणे झालेले आहेत, लोकांना माहिती झालं आहे आणि म्हणूनच ह्यांना कंटाळून तुम्ही बघताय की इंडिया ही जी स्थापना झाली आता नवीन, त्याचं कारणच आहे की ह्या कुठल्याही प्रकारे मोदी सरकार गेलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सगळ्या न पटणारे एकत्र पक्षसुद्धा एकत्र आलेले आहेत आणि निश्चित त्याच्यातून पराभव त्यांना दिसतोय. आणि पराभव होत असताना त्यांनी आपलं काहीतरी करून आपल्याला यश घडून आणण्यासाठी वेगवेगळे टॅक्टिक्स चालू आहेत, वेगवेगळे प्रकार चालू आहेत. त्यांना कोण मेलं काय, कोण गेलं काय, कोणाचे घर संसार उद्ध्वस्त झाले काय, ह्याच्याशी काही देणं घेणं नाही, फक्त सत्ता पाहिजे एवढ्याच दृष्टिकोनातून त्यांचा सध्या कारभार चालू आहे.